प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या 14 वाहनांची भर पडणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून 1 कोटी रुपयांचा निधीही पोलीस दलाला मिळाला आहे। अनेकदा घटना घडामोडीच्या वेळी तात्काळ तेथे पोहोचण्यासाठी पोलिसांना वाहनांची गरज असते। ऐनवेळी वाहन उपलब्ध होत नाही किंवा वाहनांची अवस्था अडथळे निर्माण करणारी असते, पण आता ही समस्या दूर होणार असून पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या 14 वाहनांची भर पडणार आहे। डीपीडीसीतून 1 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून 14 वाहने खरेदी केली जाणार आहे। या वाहनांची ऑनलाईन बुकिंगही झाली आहे। येत्या काही दिवसात ही वाहने मिळतील। स्क्रॅप वाहनांबाबत शासनाच्या आदेश आल्यावर पुढील कारवाई केली जाणार असून 114 वाहने स्क्रॅपमध्ये जाणार आहे। जळगावहून गौरीसोबत आनंद शर्मा, इंडिया अप टू न्यूज, मराठी।